नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानुगले युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्र, परवालाच महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आलं, म्हणजे अधिसूचना आली. त्या अधिसूचनामध्ये सातवे वेतन आयोगाच्या बाबतीतले सर्व मान्यतासह जे आपलं राजपत्र राज्यपालाच्या स्वाक्षरीनिशी आलेलं आहे, त्या राजपत्राच्या बाबतीत आपण एक बातमी टाकली होती. पण आज आपण ते राजपत्र अधिसूचना सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. मित्र, व्हिडिओ पाहण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर व्हिडिओच्या खाली दिसणारं सबस्क्राईब नावाचं बटन जर लाल कलरचं असेल तर कृपया त्याला क्लिक करा, म्हणजे ते निळ्या कलरचं होईल, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब झाला असं होईल. आणि सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत किंवा इतर विविध शैक्षणिक व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग वेळ न दरवता आपण सुरू करूयात. हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे. सर्वसाधारण भाग 4 अ मध्ये वित्त विभागात आहे. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं, याविषयी आपण थोडीशी माहिती पाहिली होती, पण डिटेल आपण पाहिलं नव्हतं. 30 जानेवारी 2019 हे राजपत्र आलेलं आहे. राजपत्र भारताचे संविधान, भारताचे संविधान क्रमांक वेपूर 2019 प्रक 1 सेवा 1 भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 309 परंतु कानून प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल पुढील नियम करीत आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाक्षरीनिशी हे महाराष्ट्र राज्यपालाच्या स्वाक्षरीनिशी हे पूर्व राजपत्र तयार झालेलं आहे. संक्षिप्त नाव आणि प्रारंभ या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा 2019 असे संबोधण्यात येईल. म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा 2019 असे याला संबोधण्यात येणार आहे. आणि हे 1 जानेवारी 2016 पासून अमलात आले असे मानण्यात येणार आहे. ते लागू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग कोणकोणते आहेत ते पाहूया. या नियमाद्वारे किंवा तदनुसार प्रत्यक्ष तरतूद केली असेल ती खेरीज हे नियम महाराष्ट्र राज्यपालांच्या नियमकारी नियंत्रणाखाली सर्व व्यक्तींना लागू राहील. म्हणजे महाराष्ट्र राज्यपालांच्या नियमकारी नियंत्रणाखाली असलेल्या सर्व व्यक्तींना हे लागू असणार आहे. आता कोणत्या हे नियम खालील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत, म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींना लागू होणार नाही, कामावर नसलेले शासकीय कर्मचारी आणि एकत्रित वेतनावरील कर्मचाऱ्यांना हे लागू असणार नाहीये. कंत्राटात अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून कंत्राटी कामावर असलेले शासकीय कर्मचारी, म्हणजे कंत्राटी कामावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू नाही. आकस्मिक खर्चात मधून ज्यांना वेतन दिले जाते त्यांना पण लागू नाही. कार्य व्यवस्थापनावरील कर्मचाऱ्यांना पण हे लागू नाही. रोजंदारावरील कर्मचाऱ्यांना पण लागू नाहीये. 31 जून 2015 रोजी किंवा तत्पूर्वी सेवानिवृत्त झालेले तसेच त्यांना पुन्हा कामावर घेतलेल्या लोकांना पण लागू नाही. ज्यांना या नियमांच्या अधीन सर्व अटी विशिष्ट तरतुदीच्या प्रयोगातून राज्यपालांनी खास करून पूर्णतः किंवा अंशतः वगळलेले जे लोक आहेत त्यांनाही हा लागू नाही. आता व्याख्या, वेगवेगळ्या व्याख्या या राजपत्रातल्या काय आहेत ते पाहणार आहोत आपण. जोडपत्र म्हणजे सोबत जुळलेली कागदपत्रे. मूळ वेतन म्हणजे अनुज्ञेय ग्रेड वेतन किंवा विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा त्यामध्ये समावेश असतो. वेतन बँड म्हणजे वेतन बँड आणि ग्रेड वेतन म्हणजे काय. 1 जानेवारी 2016 लगतपूर्वी शासकीय कर्मचाऱ्याने कायम असो किंवा स्थानापन्न नात्याने असो धारण केलेल्या पदाला लागू असलेलं वेतन बँड म्हणजे वेतन. आता वेतन श्रेणी म्हणजे काय. 1 जानेवारी 2016 पूर्वी शासकीय कर्मचाऱ्याने कायम असो किंवा स्थानापन्न नात्याने धारण केलेल्या पदाला लागू असलेली वेतन श्रेणी किंवा येता स्थिती त्याला लागू असलेली वैयक्तिक श्रेणी म्हणजे वेतन श्रेणी. विद्य वेतन संरचना म्हणजे काय. 1 जानेवारी 2016 लगतपूर्वी शासकीय कर्मचाऱ्याने कायम असो किंवा स्थानापत्र नात्याने असो धारण केलेल्या पदाला लागू असलेला वेतन बँड किंवा ग्रेड वेतन अथवा वेतन श्रेणी किंवा येता स्थिती त्याला लागू असलेली वैयक्तिक श्रेणी म्हणजे वेतन संरचना. आता स्पष्टीकरण काय म्हणते पहा. जो शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 रोजी भारताबाहेर प्रतिनियुक्तीवर किंवा रजेवर किंवा सुवेतर सेवेवर होता किंवा तो वयाच्या पदभार स्थानापन्न नसता तर त्या तारखेस एक किंवा अधिक खालच्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिला असता अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत विद्यामूळ वेतन, विद्या वेतन बँड आणि ग्रेड वेतन आणि विद्यमान श्रेणी यामध्ये भारताबाहेर प्रतिनियुक्ती किंवा रजेवर किंवा सेवेतर सेवेत नसता किंवा यथास्थिती वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून नसता तर त्याने जे पद धारण केले असते त्या पदाचे मूळ वेतन, वेतन बँड आणि ग्रेड वेतन आणि वेतन श्रेणीचा समावेश होतो. त्याने जे पद धारण केलेलं आहे त्या पदाचे वेतन बँड किंवा वेतन श्रेणी त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आता टीप काय म्हणते पहा. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणी वगळून अंमलात आलेल्या वेतन संरचनांची सूची जोडपत्र 1 मध्ये इंग्रजी भाषांतरासोबत दिली आहे. हे विद्यापीठाच्या सर्व वेतन श्रेणी भाषांतरासहित खाली दिलेल्या आहेत, आपण पुढे पाहणार आहोत. विद्यमान वित्तलब्धी म्हणजे काय आहे. विद्यमान मूळ वेतन आणि मूळ वेतनावरील समुचित महागाई भत्ता यांचा त्यामध्ये समावेश आहे. वेतन मॅट्रिक्स म्हणजे काय पहा. मित्र, या अगोदर आपण वेतन मॅट्रिक्सचे व्हिडिओ पाहिले होते. या नियमासोबतच्या इंग्रजी भाषांतरासोबत जे जोडपत्र जोडलेले आहे त्या मॅट्रिक्समध्ये विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन स्तर ह्या उभ्या स्तंभमध्ये सेलमध्ये म्हणजे एक्सेलमध्ये जे दिलेलं आहे त्याला वेतन मॅट्रिक्स म्हणतात. वेतन मॅट्रिक्सवरचे आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता स्तर म्हणजे काय पाहूया. म्हणजे नियमासोबतच्या जोडपत्र 2 मधील विद्यमान वेतन बँड आणि ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी. वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन स्तर आणि वेतन श्रेणी दाखवलेल्या आलेल्या आहेत त्याला स्तर शब्द वापरलेला आहे. वेतन स्तरमधील वेतन या नियमासोबतच्या
जोडपत्र 2 मध्ये दर्शवलेल्या वेतन स्तराच्या विवक्षिप्त सेलमध्ये आहरण करीत असलेले वेतन। सुधारित वेतन संरचना म्हणजे काय बघूया। पदासंदर्भात वेगळ्याने सुधारित वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी अधिसूचित करण्यात आले असेल ती खेरीज करून विद्यमान वेतन बँड ग्रेड वेतनाशी निगडीत वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर, जे वेतन मॅट्रिक्स आहे त्यामध्ये जे वेतन स्तर दाखवलेले आहे त्याला सुधारित वेतन संरचना म्हणतात। सुधारित वेतन संरचना जोडपत्र 2 मध्ये भाषांतरासरीत दिलेले आहे। आता हे जे खाली इंग्रजी भाषांतरासरीत दिलेलं आहे ते पुढे आपण पाहणार आहोत। सुधारित वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी म्हणजे एखाद्या पदासंदर्भात वेगळ्याने सुधारित वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी अधिसूचित करण्यात आली असेल ती खेरीज करून अधिसूचीच्या स्तंभमध्ये नमूद केलेल्या पदासमोर स्तंभ 5 मध्ये दर्शवण्यात आलेला वेतन स्तर किंवा वेतन श्रेणी। सुधारित मूळ वेतन काय आहे? विहित स्तरामध्ये आहरण करीत असलेले वेतन परंतु त्यामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल, विशेष वेतन त्यामध्ये नसणार आहे फक्त। सुधारित वित्तलब्धी म्हणजे काय? सुधारित वेतन संरचनेत शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेल्या वेतन स्तरातील मूळ वेतन, मूळ वेतनावरील समुचित महागाई भत्ता यांचा समावेश असेल आणि अनुसूची या नियमांना जोडलेली अनुसूची म्हणजे अनुसूची होय। पदांची वेतन सरणी किंवा वेतन संरचना, या नियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून अनुसूचीच्या स्तंभ मध्ये 2 मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक पदाचा वेतन स्तर त्या पदासमोर स्तंभ 5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल। सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन काढणे, या नियमात अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीज करून शासकीय कर्मचारी ज्या पदावर त्यास नेमले असेल त्या पदाला लागू असलेल्या सुधारित वेतन संरचनेतील वेतन स्तरामध्ये वेतन होईल। परंतु ज्या दिनांकास विद्यमान वेतन संरचनेत लगत नंतरची किंवा पुढची कोणतीही वेतनवाढ त्याला देय होईल त्या तारखेपर्यंत तो आपले पद रिक्त करेपर्यंत किंवा त्या वेतन संरचनेत वेतन घेणे बंद होईपर्यंत विद्यमान वेतन संरचनेत वेतन चालू ठेवण्याच्या शासकीय कर्मचाऱ्यास विकल्प देता येईल, म्हणजे आपल्याला विकल्प भरून देता येईल। परंतु आणखी असे की दिनांक 1 जानेवारी 2016 आणि हे नियम अधिसूचित करण्याच्या दिनांकाच्या दरम्यान पदोन्नती, पदाची श्रेणीवाढ इत्यादीमुळे उच्च वेतन संरचना घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नतीच्या पदाच्या वेतनवाढीच्या दिनांकापासून सुधारित वेतन सरणीची निवड करण्याचा विकल्प देता येतो। स्पष्टीकरण 1, या नियमाच्या परंतुकानुसार विद्यमान वेतन संरचना ठेवण्याचा विकल्प केवळ एका विद्यमान वेतन संरचनेबाबतच अनुज्ञेय राहील, म्हणजे एकच विद्यमान संरचनेबाबत हे लागू पडणार आहे। स्पष्टीकरण 2, दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या पदावर शासकीय सेवेत प्रथमच किंवा दुसऱ्या पदावरून बदली करून नेमलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास उपरोक्त विकल्प अनुज्ञेय असणार नाही। 1 जानेवारी 2016 नंतर जो लागलेला आहे किंवा दुसऱ्या पदावरून तो दुसऱ्या पदावर गेलेला आहे त्याला ह्या लागू असणार नाही। स्पष्टीकरण 3, जेव्हा शासकीय कर्मचारी नियमितपणे स्थानापन्न म्हणून त्यांनी धारण केलेल्या पदाच्या बाबतीत त्या पदाला लागू असलेल्या कोणत्याही अन्य नियमांमुळे किंवा आदेशानुसार विद्यमान वेतन संरचनेतील वेतनाच्या नियमनासाठी या नियमाच्या परंतुकानुसार ती सुधारित वेतन संरचना कायम ठेवण्याचा विकल्प देत असेल, त्या कायम पदावर त्याचा धारणाधिकार असेल किंवा धारणाधिकार तहकूब झाला नसता तर त्याचा धारणाधिकार राहिला असता, या पदाच्या बाबतीत त्याने विद्यमान वेतन संरचना कायम ठेवली असती तर त्याने घेतले असे ते कायम वेतन किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्या आदेशानुसार कायम वेतनाचे स्वरूप प्राप्त झालेले स्थानापन्न पदाचे वेतन यापैकी जे अधिक असेल ते कायम वेतन राहील। आता विकल्प देणे काय बघूया। नियम पाचच्या परंतुकानुसार द्यावाचा विकल्प या नियमांना जोडलेल्या जोडपत्र 3 मधील नमुन्यात लेखी द्यावा लागेल। हा विकल्प पोट नियम मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यास ती अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत सुधारणामुळे विद्यमान वेतन संरचना सुधारणा झाली असेल तेव्हा त्या प्रकरणी अशा सुधारणेच्या आदेशाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत पोहोचेल अशा वेताने पाठविण्यात यावा। 1 महिन्याच्या आत द्यायचा आहे आणि ते बी 1 महिन्याच्या आत पोहोचेल अशा हिशोबाने पाठवायचा आहे। परंतु अशा प्रसिद्धीच्या किंवा यथास्थिती अशा आदेशाच्या दिनांकास शासकीय कर्मचारी भारताबाहेर रजेवर किंवा प्रतिनियुक्तीवर स्वीय सेवेत किंवा युद्ध सेवेत असेल तेव्हा त्या बाबतीत अशा कर्मचाऱ्याने आपल्या भारतात आपल्या पदाचा कार्यभार घेण्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत उक्त प्राधिकाऱ्यास पोहोचेल अशा रीतीने पाठवावे। तो जो बाहेर असेल आणि भारतात आल्यावर त्यानं पदभार घेतल्यावर 1 महिन्याच्या आत त्यांना पाठवायचा आहे। 2, दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी शासकीय कर्मचारी विलंबनाधीन असेल तेव्हा त्याचा कामावर परत येण्याचा दिनांक या पोटनियमात विहित केलेल्या दिनांकानंतरचा असेल तर त्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत त्याने पाठवावे। एखाद्याला जर समजा निलंबन झाले असेल आणि नंतर निलंबन झाल्यावर तो शाळेवर रुजू झाला किंवा त्याच्या कामावर रुजू झाला तिथून पुढे 1 महिन्याच्या आत त्याने पाठवायचा आहे। शासकीय कर्मचारी जे सेवेत आपला विकल्प व नियमासोबतच्या जोडपत्र 3 मधील नमुन्यात कार्यालयात प्रमुखास कळवतील आणि त्यासोबतच त्या नियमासोबतच्या जोडपत्र 4 मधील नमुन्यात बंदपत्र सादर करतील।
बंद पत्र विकल्प विकल्पासंबंधीची सूचना पोटनंबर एक मध्ये नमूद केलेल्या कालावधीत मिळाली नाही तर नमूद केलेल्या कालावधीत मिळाली नाही तर शासकीय कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारी 2016 रोजी व त्याच दिवसापासून सुधारित वेतन सरणीची निवड केली आहे असे समजण्यात येईल. म्हणजे त्यांना जर समजा पाठवलेलं विकल्प जर मिळाला नाही तर 1 जानेवारी 2016 रोजीचाच वेतन संरचना त्याला लागू केली जाणार आहे. एकदा दिलेला विकल्प अंतिम असेल, समजा आपण एकदा विकल्प दिला तर त्यात बदल करता येणार नाही. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर त्याचा सेवा समाप्त करण्यात आल्या किंवा मृत्यू मंजूर पदाच्या समाप्तीनंतरची कार्यमुक्ती राजीनामा शिस्तभंगाच्या कारणावरून बडतर्फी किंवा कार्यमुक्ती यामुळे विविध कालमर्यादेत ज्यांना विकल्प देता आला नाही अशा व्यक्ती या नियमाचे लाभ मिळण्यास पात्र आहेत. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर मृत्यू पावलेल्या ज्यांना विहित कार्यालय कालमर्यादेत विकल्प देता आला नाही त्यांनी 1 जानेवारी 2016 रोजी व त्याच दिवसापासून किंवा सुधारित वेतन संरचना अधिक अनुकूल असल्यास त्यांच्या अवलंबितांना जास्तीत जास्त लाभदायक असेल अशा नंतरच्या तारखेपासून सुधारित वेतन संरचनेची निवड केली आहे असे मानले जाईल. अशा प्रकरणात थकबाकी प्रदान करण्याची आवश्यक कार्यवाही कार्यालय प्रमुखाने करावी. परंतु मृत कर्मचाऱ्याच्या थकबाकी मिळण्यास पात्र असलेल्या अवलंबितांकडून कार्यालय प्रमुख या नियमासोबतच्या जोडपत्र 4 मधील नमुन्यातील बंदपत्र प्राप्त करून घेतील. 1 जानेवारी 2016 रोजी अर्जित रजेवर किंवा रजा वेतन प्रदेय असणाऱ्या इतर कोणत्याही रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची या नियमाचा लाभ मिळण्यास पात्र असणार नाहीत. 1 जानेवारी 2016 रोजी अर्जित रजेवर किंवा रजा वेतन प्रदेय असणाऱ्या इतर कोणत्याही रजेवर असलेल्या शासकीय कर्मचारी या नियमास लाभ म्हणजे 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर किंवा त्या 1 जानेवारी 2016 पासून जे रजेवर आहेत त्यांना या नियमाचा लाभ असणार नाही. सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चिती. एक जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत शासनाने नियम 6 पोटनियम अनुसार विकल्प दिला आहे किंवा नियम 6 पोटनियम अनुसार विकल्प देण्याचे मान्य झाले आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्यपालाने विशेष आदेशान्वये अन्यथा निर्देश दिले नसल्यास त्याचे प्रारंभिक वेतन ज्या कामावर पदावर त्याचा धारणाधिकार आहे किंवा तो धारणाधिकार तहकूब झाला नसता तर तो राहिला असता या पदाच्या कायम वेतनाच्या बाबतीत आणि त्याने धारण केलेल्या स्थानापन्न पदाच्या बाबतीत खालीलप्रमाणे स्वतंत्रपणे निश्चित केले जाईल. सर्व कर्मचाऱ्याच्या बाबतीत 1 जानेवारी 2016 पासून लगत पूर्वीच्या मूळ वेतनास 2.57 गुणून पूर्णांकित केलेली रक्कम संबंधित सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये अनुज्ञेय वेतन स्तरामधील सेलमध्ये असल्यास ती रक्कम सुधारित वेतन ठरेल. ती रक्कम अनुज्ञेय वेतन स्तरामधील सेलमध्ये नसेल तर सदर पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढील सेलमधील रक्कम सुधारित वेतन ठरेल. पहा 2.57 गुणून जी रक्कम येणार आहे ती रक्कम त्या आपल्या अनुज्ञेय सेलमध्ये असल्यास ते आपलं वेतन असणार आहे आणि त्या अनुज्ञेय सेलमध्ये जर ती रक्कम नसेल तर पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढील सेलमधली जी रक्कम आहे ती आपला पगार असणार आहे. आता पुढे पुढे 2 काय म्हणते पहा. जर वरील 1 प्रमाणे येणाऱ्या रकमेमध्ये अनुज्ञेय सुधारित वेतन रचनेच्या स्तरामधील किमान वेतन अथवा पहिल्या सेलमधील रक्कम जास्त असेल, पहा आपण जे काढली 2.57 गुणून जी रक्कम काढली आहे ती रक्कम येणाऱ्या रकमेपेक्षा अनुज्ञेय सुधारित वेतन संरचनेच्या स्तरामधील किमान वेतन व पहिल्या वेतन सेलमधील रक्कम जास्त असेल तर त्या स्तरातील किमान वेतनावर अथवा पहिल्या सेलमधील वेतनावर वेतन निश्चित केले जाईल. आपण काढलेली रक्कम जर समजा ती जास्त असेल तर त्या स्तरातील किमान म्हणजे ते जे सेल आहे त्याच्यामधली जी किमान वेतन स्तर आहे ते आणि सेलमधील वेतनावर किंवा पहिल्या सेलमधील वेतनावर त्याची निश्चिती केली जाणार आहे. परंतु पुढील प्रमाणे वेतन निश्चित करताना विद्यमान वेतन संरचनेत यथास्थिती वेतन बँड ग्रेड वेतन आणि श्रेणीमधील लागोपाठ 2 किंवा त्याहून अधिक टप्प्यावर वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन जेव्हा एकवटते म्हणजेच वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरामध्ये एकाच टप्प्यात निश्चित होते तेव्हा विद्यमान वेतन संरचनेतील एकवटणाऱ्या प्रत्येक 2 टप्प्यांना सुधारित वेतन संरचनेतील वेतन स्तरामध्ये 1 याप्रमाणे वेतनवाढ देण्यात येईल आणि विद्यमान वेतन संरचनेत जास्त वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन अनुज्ञेय वेतन स्तरावरील पुढील सेलमध्ये निश्चित करण्यात येईल. पहा त्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर करण्यासाठी नियम 10 मधील तरतुदी लागू राहतील. आता स्पष्टीकरण काय म्हणते पहा. वरील परंतुकाच्या प्रयोजनार्थ 2 शासकीय कर्मचाऱ्यांच्या विद्यमान वेतन संरचनेतील वेतनापैकी उच्च वेतन हे निम्न वेतनापेक्षा किमान 30% अधिक असेल तर ते 2 वेतन टप्पे ठरतील. जेथे हा फरक 30% कमी असेल त्या प्रकरणी हा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात शासन अधिसूचना वित्त विभाग वेपुर 1209 अन्वय प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र नागरी सेवा 2009 सोबतच्या
जोडपत्र मध्ये दर्शविलेल्या विद्यमान वेतन संरचनेतील नियुक्तीच्या किमान वेतनापेक्षा कमी असणारे सर्व वेतन टप्पे वेतनाचे एकवटणे निश्चित करण्यासाठी विचारात घेतले जाणार नाहीत. परंतु आणखी असे जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 रोजी विद्यमान वेतन संरचने वेतन बँडच्या वेतन श्रेणीच्या कमाल टप्प्यावर 2 वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीत कुंठित झाले असतील अशा प्रकरणी 1 जानेवारी 2016 रोजी सुधारित वेतन संरचनेच्या कुंठितेच्या प्रत्येकी 2 वर्षासाठी 1 वेतनवाढ देण्यात येईल. अशी वेतनवाढ दिल्यामुळे सुधारित वेतन मॅट्रिक्समधील 2 वेतन स्तराच्या कमाल टप्प्यापेक्षा अधिक वेतन आणून देणे असणार नाही. त्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर करण्यासाठी नियम 10 मधील तरतुदी लागू राहतील. विद्यमान वेतन श्रेणीतील वेतनाबरोबर विशेष वेतन अथवा भत्ता मिळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत जेथे सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तराबरोबर विशेष वेतन अथवा भत्ता अनुदान करण्यात आला नाही त्या प्रकरणी सुधारित वेतन संरचनेत खालील खंडच्या तरतुदीनुसार वेतन निश्चित करण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यास विद्यमान वेतन श्रेणीतील वेतनाबरोबर अन्य कोणत्याही नामाभिधानाने विशेष वेतन अथवा भत्ता मिळत असेल आणि सुधारित वेतन संरचनेत विशेष वेतन अथवा भत्ता पूर्वीचाच अथवा सुधारित दराने अनुज्ञेय करण्यात आला असेल त्या प्रकरणी सुधारित वेतन संरचनेत खालील खंडच्या तरतुदीनुसार वेतन निश्चित करण्यात येईल. टीप 1 जानेवारी 2016 रोजी रजा वेतन प्रदेय रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्या सुधारित वेतन संरचना 1 जानेवारी 2016 अथवा विकल्पानुसार सुधारित वेतन संरचना स्वीकृतीच्या दिनांकापासून लागू होईल. 1 जानेवारी 2016 रोजी आदेन रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास या नियमाचा लाभ 1 जानेवारी 2016 अथवा विकल्पानुसार सुधारित वेतन संरचना स्वीकृतीच्या दिनांकापासून लागू होईल. 1 जानेवारी 2016 पूर्वी वैद्यकीय कारणास्तव असाधारण रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास आणि कार्यालयात रुजू न होता 1 जानेवारी 2016 रोजी अथवा त्यानंतर नियम वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन लागू असणाऱ्या नियमान्वये केवळ अनुज्ञेय सेवानिवृत्ती वेतन विषयक लाभ मंजूर करण्यासाठी व या नियमानुसार सुधारित वेतन संरचनेत विकल्परित्या निश्चित करण्यात येईल. मात्र सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चितच्या परिणामी त्यास कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही, त्यास कोणतीही थकबाकी मिळणार नाही. 1 जानेवारी 2016 पूर्वी वैद्यकीय कारणाखेरीज अन्य कारणास्तव असाधारण रजेवर असलेल्या आणि कार्यालयात रुजू न होता 1 जानेवारी 2016 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास या नियमाचे पालन अनुज्ञेय असणार नाही. तथापि लागू असणाऱ्या नियमान्वये अनुज्ञेय सेवानिवृत्ती वेतनास लाभ सुधारित वेतन संरचनेनुसार देण्यात येईल. निलंबाधीन असलेल्या शासकीय कर्मचारी विद्यमान वेतन संरचनेत निर्वाह भत्ता आहरित करतील आणि सुधारित वेतन संरचनेतील त्याचे वेतन त्याच्या विरुद्ध सुरू असलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. जेव्हा कायम पद धारण करणारा शासकीय कर्मचारी नियमितपणे वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत असेल आणि काही दोन्ही पदांना लागू असलेल्या वेतन संरचनेत वेतन मॅट्रिक्समधील एकाच वेतन स्तरामध्ये विलीन झाल्या असतील तेव्हा या पोटनियमानुसार केवळ स्थानापन्न पदाच्या संदर्भात वेतन निश्चित केले जाईल आणि असे निश्चित केलेले वेतन कायम वेतन म्हणून घोषित केले जाईल. पा ह्या वेळेला निश्चित केलेले वेतन हे कायम वेतन होणार आहे. वेगवेगळ्या विद्यमान वेतन संरचनाचा एकाच सुधारित वेतन संरचना लागू असलेली पदे स्थानापन्न नात्याने धारण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास या टिपेच्या तरतुदी योग्य त्या फेरफारासह लागू होतील. योग्यता फेरफारासह लागू होतील. जेव्हा शासकीय कर्मचाऱ्यास विद्यमान वित्तलब्धी सुधारित वित्तलब्धीपेक्षा अधिक होत असतील तेव्हा फरकाची रक्कम वैयक्तिक वेतन म्हणून दिली जाईल आणि ती वेतनातील पुढील वाढींमध्ये समाविष्ट करून घेतली जाईल. पोटनियम 1 अन्वये वेतन निश्चित करताना जो शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 सुधारित सॉरी 1 जानेवारी 2016 लगतपूर्वी त्याच्या संवर्गातील आपल्या कनिष्ठ शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा विद्यमान वेतन संरचनेस जास्त वेतन घेत होता त्याच्या सुधारित वेतन संरचनेतील वेतन हे त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन दर्शवणाऱ्या वेतन शैलीमधील वेतनापेक्षा कमी निश्चित होत असेल म्हणजेच कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापेक्षा कमी अधिक निश्चित होत असेल अशा बाबतीत त्याचे वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापर्यंत वाढवण्यात येईल. आता टीप 6 ज्या शासकीय कर्मचाऱ्यास 1 जानेवारी 2016 रोजी वैयक्तिक वेतन मिळत असेल त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्या वैयक्तिक वेतनासहित विद्यमान वित्तलब्धी सुधारित वित्तलब्धीपेक्षा अधिक असतील तर अशी फरकाची ज्यादा रक्कम शासकीय कर्मचाऱ्यास वैयक्तिक वेतन म्हणून देण्यात येईल आणि ती वेतनातील पुढील वाढीत समाविष्ट करून घेतली जाईल. टीप 7 दोन विद्यमान श्रेणीपैकी एक दुसरीची बढतीची श्रेणी असून या दोन्ही श्रेणी विलीन झाल्या असतील आणि विद्यमान खालच्या श्रेणीत समान अथवा निम्न वेतन घेणारा कनिष्ठ शासकीय कर्मचारी सुधारित वेतन संरचनेत विद्यमान वरच्या श्रेणीतील किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनापेक्षा अधिक वेतन घेत असेल अशा बाबतीत वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याचे सुधारित वेतन संरचनेतील वेतनाच्या त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापर्यंत त्याच्या दिनांकापासून वाढवण्यात येईल आणि त्यानुसार पुढील वेतनवाढ मंजूर करण्यासाठी नियम 10 मधील तरतुदी लागू राहतील.
1 जानेवारी 2016 पूर्वी वरच्या पदावर बढती दिलेला वरिष्ठ शासकीय कर्मचारी सुधारित वेतन संरचनेत 1 जानेवारी 2016 पूर्वी किंवा त्यानंतर वरच्या पदावर बढती मिळालेल्या त्याच्या कनिष्ठाहून कमी वेतन घेत असेल तेव्हा अशा प्रकरणी वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतन संरचनेत निश्चित केलेल्या वेतनाच्या रकमेइतके वाढवण्यात यावे ही वाढ कनिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याच्या भरतीच्या तारखेपासून लागू करण्यात यावी. मात्र त्यासाठी पुढील शर्ती लागू असतील. आता कोणकोणत्या शर्ती आहेत पाहूया. अ कनिष्ठ व वरिष्ठ शासकीय कर्मचारी हे दोघेही एकाच संवर्गातील असावेत आणि त्या पदावर त्यांना भरती देण्यात आली असेल ती पदे त्याच संवर्गात समरूप असावीत. ज्या खालच्या व वरच्या पदावर वेतन मिळण्यास ते पात्र असतील त्या पदांच्या विद्यमान वेतन संरचना सुधारित वेतन संरचना समरूप असाव्यात. क वरिष्ठ शासकीय कर्मचारी भरतीवेळी कनिष्ठ शासकीय कर्मचारी इतके किंवा त्यापेक्षा अधिक वेतन आहरित करीत असला पाहिजे. ड अशा भरतीनंतर सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन विनियमित करण्यास लागू होणारा महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नियम 11 तरतुदी किंवा कोणताही दुसरा किंवा आदेश यांचा प्रत्यक्षात परिणाम म्हणून अशी विसंगती उद्भवलेली असावी. परंतु जर कनिष्ठ कर्मचारी खालच्या पदावर विद्यमान वेतन संरचनेमध्ये त्याला दिलेल्या आगाऊ वेतनवाढीमुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा अधिक वेतन घेत असेल तर वरिष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन वाढवण्याची या टिप्पणीच्या तरतुदीचा आधार घेता येणार नाही. वरील खंड 1 नुसार वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याचा वेतन पुनर्निश्चितीचे आदेश महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 नियम 40 खालील निर्मित करण्यात यावेत आणि वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वेतनवाढ वेतन पुनर्निश्चितीपासून त्याची आवश्यक ती अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर आनंदी राहील. पाहता वेतन निश्चिती वेतन बँड PB1 वेतन बँड ग्रेंट रुपये 1900 वेतन बँड मधील वेतन रुपये 6350 वेतन बँड मूळ वेतन 8250 2.57 या गुणाकाने गुणून येणारे वेतन 2121202 नजीकच्या रुपयात पूर्णांकित करून 21203 या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर S6 व वेतन मॅट्रिक्स मधील सुधारित वेतन 21203 इतकी किंवा वेतन स्तर S6 मधील त्यापुढील रक्कम 21700. म्हणजे पे बँड 5200 ते 20200 ग्रेड वेतन 1900 स्तर S6 वेतन बँड PB 1900 ग्रेड वेतन 22400 हे एक उदाहरण झालं. त्याच पद्धतीने उदाहरण क्रमांक 2 इथे दिलेला आहे. 1 जानेवारी 2016 किंवा त्यानंतर सरळ सेवेने नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे सुधारित वेतन संरचनेची वेतन निश्चिती कशी करायची ते पाहूया आपण. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सरळ सेवेने नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन त्यास ज्या पदावर नियुक्त करण्यात येईल त्या पदाला अनुदान असलेल्या वेतन स्तराच्या किमान वेतन वेतनावर किंवा वेतन स्तरावरील पहिल्या सेलमधील वेतनावर निश्चित करण्यात येईल. परंतु 1 जानेवारी 2016 आणि सदर अधिसूचना रिकम झाल्याच्या दिनांकादरम्यान नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन विद्यमान वेतन संरचनेत निश्चित केले असेल आणि त्याची विद्यमान वित्त लब्धी सुधारित वेतन संरचनेनुसार निश्चित होणारे वेतन आणि त्यावरील मागे भत्त्यापेक्षा अधिक असेल तर फरकाची रक्कम वैयक्तिक वेतन म्हणून दिली जाईल. आता वेतन मॅट्रिक्समधील वेतनवाढ कशी असणार आहे. वेतनवाढ वेतन मॅट्रिक्समधील अनुदिने वेतन स्तरावरील पहिल्या सेलमध्ये पासून शेवटच्या सेलकडे जाणाऱ्या सेलमध्ये दर्शविल्याप्रमाणे राहील. वेतन स्तर S1 16000 मूळ वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन त्याच वेतन स्तरामध्ये अधोगामी दिशेने जाऊन वेतनवाढीनंतर त्याचे मूळ वेतन 16500 होईल. सोळा हजार पाचशे वेतन स्तर 6 मध्ये 21100 मूळ वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचारी वेतन त्याच वेतन स्तरामध्ये अधोगामी दिशेने जाऊन वेतनवाढीनंतर त्याचे मूळ वेतन 21700 होईल. 21700 सुधारित वेतन संरचनेमध्ये पुढील वेतनवाढीचा दिनांक वार्षिक वेतनवाढीच्या 1 जुलै या दिनांकाऐवजी दरवर्षी 1 जानेवारी किंवा 1 जुलै हे वार्षिक वेतनवाढीचे 2 दिनांक राहतील. परंतु नियुक्ती पदोन्नती अथवा वार्षिक वेतनवाढीच्या दिनांकाच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यास 1 जानेवारी किंवा 1 जुलै यापैकी एकाच दिवशी दिनांकास वार्षिक वेतनवाढ आणून राहील. म्हणजे 1 जानेवारी किंवा 1 जुलै यापैकी एकाच दिवशी वेतनवाढ
अनुदेय राहणार आहे. 2 जानेवारी आणि 1 जुलै या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वर्षीच्या 1 जानेवारी रोजी किंवा वेतन एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात येईल. पहा, 1 जानेवारी कोणाला देण्यात येणार आहे? 2 जानेवारी ते 1 जुलै दरम्यान ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांना 1 जानेवारी ही वेतनवाढ देण्यात येईल. आणि 2 जुलै आणि 1 जानेवारी या कालावधीत नियुक्त झालेल्या किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढी झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास ही 1 जुलै वेतनवाढ देण्यात येईल. म्हणजे 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळाल्यास किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढ मंजूर झालेली असल्यास किंवा नियम 13 अन्वये पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये वेतनवाढ निश्चित झाल्यास अशा प्रकरणी पदोन्नतीच्या पदास अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये प्रथम वेतनवाढ येतात स्थिती पुढील 1 जुलै किंवा 1 जानेवारी रोजी देय राहील. परंतु यासाठी 6 महिन्याच्या अर्धताकाळी सेवेत पूर्णता अनिवार्य राहील. तथापि त्यानंतर पुढील वेतनवाढ 1 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतरच देय राहील. उदाहरण, 2 जुलै 2016 आणि 1 जानेवारी 2017 दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्ती किंवा सर्वसाधारण पदोन्नती साखळीमध्ये पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य वार्षिक वेतनवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास प्रथम वेतनवाढ 1 जुलै 2017 रोजी देय राहील आणि त्यानंतर वेतनवाढी 1 वर्षानंतर देय राहील. पहा, या कालावधीमध्ये मगाशी पाहिल्यासारखं. आणि 2 जानेवारी 2016 आणि 1 जुलै 2016 च्या दरम्यान नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास 1 जुलै ही रोजी कोणतीही वेतनवाढ न घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुढील वेतनवाढ 1 जानेवारी 2017 रोजी देय राहील आणि त्यानंतरच्या वेतनवाढी 1 वर्षानंतर देय राहतील. परंतु 1 जानेवारी 2016 रोजी सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चित केलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत ज्या वेतनामध्ये 1 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चित केले आहे त्या स्तरावरील त्याची पुढील वेतनवाढ 1 जुलै 2016 राहील. परंतु आणखी असे की 1 जुलै 2016 रोजी वेतनवाढ दिल्यानंतर पुढील वेतनवाढ 1 जुलै 2017 रोजी देय राहील. 1 जानेवारी 2016 नंतर सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चिती 1 जानेवारी 2016 नंतर सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चिती जे शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 रोजी त्यांनी धारण केलेल्या पदाच्या बाबतीत 1 जानेवारी 2016 नंतर त्याच्या पुढील वेतनवाढीच्या व अन्य दिनांकापासून सुधारित वेतन संरचनेची निवड करतो त्याची त्या दिनांकात सुधारित वेतन संरचनेतील वेतन निश्चिती नियम 7 पोटनियम खंड अ नुसार करण्यात येईल. 1 जानेवारी 2016 दिनांकापूर्वी धारण केलेल्या पदावर 1 जानेवारी 2016 नंतर प्रतिनियुक्ती झाल्यास वेतन निश्चिती कशी करायची पहा. ज्या शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 पूर्वी एखाद्या पदावर स्थानापन्न म्हणून काम केले असेल त्या दिनांकास ते पद धारण करीत नसेल आणि तो त्या पदावर नंतर नेमणूक झाल्यावर सुधारित वेतन संरचनेत वेतन घेत असेल त्या कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा वेतन 1981 नियम 11 परंतुकाचा लाभ देण्यात येईल. हा लाभ 1 जानेवारी 2016 रोजीची त्याने धारण केले पद धारण केले असते त्या दिनांकापासून सुधारित वेतन संरचनेची निवड केली जाईल केली असती तर अनुज्ञेय होणाऱ्या लाभाच्या मर्यादेत का असेल. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतरच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने वेतन निश्चिती 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर पदोन्नत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो ज्या पदावरून पदोन्नत होईल त्या पदाच्या वेतन स्तरामध्ये 1 वेतनवाढ देण्यात येईल आणि अशा प्रकारे येणारी रक्कम पदोन्नतीच्या पदाच्या वेतन स्तराच्या सेलमध्ये असल्यास त्या रकमेवर मात्र अशी सेल उपलब्ध नसल्यास लगतच्या पुढील सेलमधील उच्च वेतनावर वेतन निश्चित करण्यात येईल. 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर पदोन्नत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याची पदोन्नतीच्या पदावरील वेतन निश्चिती पदोन्नतीच्या दिनांकापासून अथवा सुधारित वेतन संरचनेतील वेतनवाढीच्या दिनांकापासून करण्याचा विकल्प घेता येईल. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना असा विकल्प या नियमाच्या परिषदेच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत देणे आवश्यक राहील. सुधारित वेतन संरचनेतील वेतन स्तर S6 सुधारित वेतन संरचनेतील वेतन स्तर 2700 रुपये पदोन्नतीनंतर वेतन स्तर S7 वेतन स्तर S6 एक वेतन वाढ दिल्यानंतर होणारे वेतन 22400 वेतन 7 या वेतन स्तरावरील वेतन 22400 ही रक्कम पदोन्नतीच्या पदाच्या वेतन स्तराच्या सेलमध्ये त्यामुळे पुढील टप्पा विचारात घ्यावायचा नाही. आता वेतनाची थकबाकी प्रदान करण्याची पद्धती या नियमानुसार वेतन निश्चितीचा परिणामी शासकीय कर्मचाऱ्यास 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीची रक्कम पुढील अटींच्या अधीन राहून वार्षिक वर्ष सन 2018-19
पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात शासकीय कर्मचाऱ्यात यथास्थिती सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी किंवा लागू कर असणाऱ्या निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, म्हणजे जीपीएफमध्ये ती जमा होणार आहे. थकबाकीच्या हप्त्याची रक्कम सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केल्यापासून 2 वर्षे काढून घेता येणार नाही. थकबाकीच्या रकमेचा एक किंवा अधिक हप्ते शासकीय कर्मचाऱ्याच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा केल्यानंतर सेवानिवृत्त अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव भविष्य निर्वाह कारणास्तव शासकीय कर्मचारी शासन सेवेत कार्यरत नसल्यास हप्ता जमा करण्याच्या विहित दिनांकास थकबाकीचा उर्वरित हप्ता शासकीय कर्मचारी सुखीने अदा करण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या अनुज्ञेय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यामध्ये जमा करावयाच्या थकबाकीसंदर्भात शासन स्वतंत्र आदेश निर्गमित करेल. स्पष्टीकरण: या भागाच्या प्रयोजनात अनुज्ञेय निवृत्तीवेतन योजना म्हणजे ज्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या निवृत्तीवेतन योजना नियमांचा आधीभावी परिणाम या नियमात अन्यथा तरतूद केली असेल की ती खेरीज करून जेथे नियमानुसार वेतनाचे विनियमन करण्यात आले असेल त्या प्रकरणांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 तरतुदी व नियमांशी विसंगत ठरत असतील या मर्यादेनुसार लागू राहील. नियम शिथिल करण्याचा अधिकार: कोणत्याही परिशिष्ट प्रकरणात या नियमाचा सर्व किंवा कोणत्याही तरतुदी अकारण त्रासदायक होतील अशी राज्यपालांनी खात्री झाली असेल ते प्रकरण न्याय व रास्त पद्धतीने हाताळण्यासाठी राज्यपालांस आवश्यक वाटेल अशा मर्यादेच्या व अशा शर्तीच्या अधीन राहून तो नियम लागू करू नये किंवा त्या नियमानुसार आवश्यक म्हणून ठरविलेल्या बाबी शिथिल कराव्यात असा आदेश राज्यपाल काढू शकतील. राज्यपालाला एखादा बाब एखादे नियम शिथिल करावा असं वाटलं तर तो ते त्याचा आदेश काढून ते नियम शिथिल करू शकतात. आता निर्वचन: या नियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या निर्वचनासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास तो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडे निर्देशित करण्यात येईल व वित्त विभागाच्या स्तरावरील निर्णय अंतिम राहील. जे वित्त विभाग जो निर्णय घेतील ते अंतिम राहणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने UPS मदान यांची सही आहे इथे. आणि हे राजपत्र कोणाकोणाला पाठवलेलं आहे ते इथं पुढे दिलेलं आहे. विकल्पाचा नमुना इथे दिलेला आहे. जोडपत्र 4 दिलेलं आहे. वचनपत्र दिलेलं आहे. बाकी सर्व मग इंग्रजी भाषांतरासह दिलेलं आहे. तर मित्रो, हे जे राजपत्र होतं जे ते राजपत्र आम्ही तुमच्यापर्यंत स्पष्टीकरणासह व्यवस्थित तुमच्यापर्यंत सादर करण्याचा प्रयत्न केला. असे 7 वेतनागाच्या बाबतीतली किंवा इतर शैक्षणिक व्हिडिओज वेळच्या वेळी नियमितपणे आपल्याला मिळवण्यासाठी कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राईब बटन क्लिक करून आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि कृपया जाता जाता लाईक बटन दाबायला विसरू नका. आपण जर लाईक बटन दाबत राहिलात आमच्या व्हिडिओला जर लाईक केला तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. परत भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.